माझा ह्या महिन्याचा चेक किती चालाय तुम्हाला सांगतो मामा, किती रुपये चेक आला सांगा। अबो तुम्हाला काय झेक मार, तुमची तिथंच मार, मला काय विचारता, तुम्ही तिकडे पुढे बघ काय ते मामा। नेटवर्क मार्केटिंगची स्कीम समजून सांगायला लोक येणार आहेत, सांगणार आहे। नेटवर्क मार्केटिंगला आपल्याला लोक फसवायचे दादा, लोक येणार तुम्ही फक्त म्हणा, एक कोटचा चेक आला, दोन कोटचा चेक आले, तीन कोटचा चेक आला। अहो तुम्ही तुमची झेप मार, मग मला काल मध्ये घालता तुम्ही जा ना, आणि ते मार्शल कंपनीचे ते पंचायत कंपनी ते मला येत बी नाही, आणि तुम्ही तुमचा ते धंदा बघून घ्या। तुम्ही नुसतं हो मला तिकडं काय हो मला तिकडं मला पैसे तो का मला माझा मी करतो। काय म्हणताय नेटवर्क मार्केटिंग किती तसे काला तुम्हाला काय चेक आले काय नाही काहीच नाही काहीच नाही। तुम्ही तर सांगितलं लय मोठे स्विमिंग पूल अमेरिके फॉरेन, हे काय फॉरेन आहे का तुमचं? हा हे असलं स्विमिंग पूल गोष्टी खूप करू लागले तुम्ही तर अशा गोष्टी केल्यात की अरे बाप, विमान फॉरेन मार्केटिंग कोट्याच्या गोष्टी 350 रुपये दिसा ना खिशात तुमच्या। कुठे तुमचं सेवन स्टार हॉटेल, कुठे सेवन स्टार हॉटेल, कुठे तुमचं? तुम्हाला काहीतरी गलतफहमी झालेली, कोणीतरी तुमच्या डोक्यामध्ये रॉंग नंबर फिट केलाय, ते काढण्याचं काम मी करणार। ओके माझा ह्या महिन्याचा चेक किती चालाय तुम्हाला सांगतो मामा, किती रुपये चेक आला सांगा। अरे मला काय विचारता, तुम्ही तुमचं बघा ना किती चेक आलाय काय झालंय, मला कळ मध्ये घ्यायला ते माणसं जाणं आणि तुम्ही जाणं, तुम्ही तुमचं बघून घ्या तिकडं काय इकडचं काय करोडूच्या करायला। तुमची फाटकी चप्पल दिसायली, तुमचे कपडे फाटके बन्यान ठिकळाची, तुमची कपडे तुम्ही असं म्हणायले 50 कोटी 100 कोटी कुठं कोकणात आणि कुठं काय कोकणात 12 एकर खायचे वांदे तुमचे, कोकणात 12 एकर घेतली मामा सांगा। अबो तुम्हाला काय झेक मार, तुमची तिथंच मार, मला काय विचारता, तुम्ही तिकडे पुढे बघ काय ते मामा। रविवार त्यांचं संतुलन घासायचं, त्याच्यामुळे ते अनापशना बोलतील, त्यांचं काही लोड घेऊ नका मनात। आणि उद्या सकाळपासून उठा, लवकर उठा, पाठ पाठला उठा, प्लॅन सांगा समजून फॉलोअप घ्या। 6 महिन्याच्या तुमच्या दारामध्ये BMW असेल ही गॅरंटी माझी। मिळणार चांगलं काम करू लागला तुम्ही, त्याला नेटवर्क मार्केटिंगच्या जाळ्यात अडकवले, आज काहीच करत नाही। आज एवढे पैसे मार्केटिंग मध्ये घातलेत, आता घरी राहायचे वांदे, बायको 10 वेळेस विचारायली कुठे गेले पैसे, तुमच्या स्विमिंग पूल आणि तुमच्या त्या फॉरेनच्या गप्पा ऐकू ऐकू त्या मार्केटिंग मध्ये पैसे घातले, राहिले काय? काहीच राहिले नाही। तुमच्याकडे बघून तर असं वाटायले तुम्ही काय करायला तर मी काय करायलो, काय ताळमेळच लागा ना। थांबा थांबा, तुम्हाला सांगतो मामा, गेले म्हणा किती चेक आला सांगा। तुम्ही तुमचं बघा, मला काय विचारतात, तुम्ही तुमचं काय ते बघा पुढचं पुढं म्हणजे मामाचं म्हणणं काय माहिती का, तुमचे जे 2-3 करोड आलेच तुम्ही तुमचं बघा, त्या 2-3 करोड मध्ये मला घेऊ नका, त्यांचं म्हणणं आहे। काय लोड घेऊ नका, उद्यापासून सकाळपासून लवकर उठा, प्लॅन समजून सांगा, फॉलोअप घ्या, आणि तुम्हाला खोटं बोलणार नाही। 6 महिन्याच्या तुमची दाढी यायच्या, तुमच्या दारासमोर गाडी उभा असेल, तुमची भी दाढी यायच्या, तुमच्या दारासमोर गाडी उभा असेल, गॅरंटी माहिती। दाढी जाऊस्तर गेली, आता दाढी गाडी टांगोर कपडे बी राहणार नाही आता आमच्या, काहीच अडचण नाही, लोड घेऊ नका, नेटवर्क मार्केट मध्ये ताकद आहे। थांबा तुम्हाला मामा, ते आता गाडी कोणची आणली आपण? अरे तुम्ही तुमचं बघा, मला काय विचारता मामा, काय झालं का तुमचं? तुम्ही बघा मला कशाला विचारता, तुला माहित नाही? मला काय माहिती, गेले म्हणाली गाडी आली, सांग ना कोणती आली गाडी, कोणती आली? MBW तुम्ही सांगा, MBW आणल्याला सांग ना, त्यांना तुम्ही सांगा ना, MBW गाडी घेतली आपण? MBW कोणती निघाली पप्पा, आता तुमचा कारखाना BMW सारखी नाही, MBW ती फक्त लिमिटेड लोकांसाठी, म्हणजे जे अंबानी अदानी यांची रेंज मध्ये आहेत, माझ्यासारखे लोक आम्ही MBW बनलो, सारे गरीब लोकांसाठी नाही, पण तुम्ही सुद्धा आमच्या रेंज मध्ये येऊ शकता, फक्त मेहनत जिद्द आणि चिकाटी, मला जय लुटारो, जय लुटारो, राईट मामा, त्यांना सांगा।
अहो तुम्ही तुमचं बघा, माझ्याकडे लक्ष देऊ लागा तुम्ही। अहो त्यांना चहा सांग आम्हाला, चहा। हा चहा पाहू त्यांना मी, ते पाहुणे घरी आले त्यांना तसं जाऊन द्यायला नाही, त्यांना चहा पाणी करतो। पण ते तुम्ही तुमचं तिकडे यावा, तुम्ही तुमचं निभावचं, माझ्याकडे काय जोड नाही। मग तेच म्हणलं मी, तुम्ही तुमचं बघा, बसा चहा पिऊन जा, मला सेमिनार आहे, तेवढा सेमिनार उपून आलो मी। आपले आपले पैसे घेऊन आपण जाऊ, त्यांचं काही खरेदी कर, बाकी चप्पल घालायला सासऱ्याचे जीव घ्यायला लागले नाही। आहे तर चांगले आहेत, काही ताण घेऊ नका, आहे चांगले BMW गाडी आहे म्हणाली। इथं राहतात, इथं गावाकडे आले ते मुंबईला असतात, मला तर काही खरं वाटत नाही। तरी एकदा आपण त्यांच्या सासऱ्याला विचार, नाही नाही नाही, आणि एवढा विश्वास दाखवण्याच्या आधी आपण सासऱ्याला विचार। आपलं काय घ्यायले ते 10,000 रुपये घ्यायलेत ना, कोणता व्यवसाय करताना आता 10,00,000 रुपये बी लावले तर तुम्ही म्हणले तसं शाश्वती काय धंदा चालायचा। तरी पण आपण त्यांच्या एकदा सासऱ्याला विचारू आणि नंतर बघू। नाही नाही विचारू, विचार चाल तुमच्या इथं, चला सासऱ्याकडे आपण एकदा विचारू। मामा राम 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 मामा, काय चाललं? काय नाही, तेच जावई बापू म्हणू लागले की भाई ते नेटवर्क मार्केटिंग मध्ये 10,000 रुपये टाका, काय कसं करावं तुम्हाला विचारतो। आणि मामा असं बी आहे त्यांच्याकडे BMW, त्यांना पैसे कमी दिले, BMW आहे, काय खरं काय खोटं काय म्हणलं जरा विचारावं तुम्हाला, तुम्हाला काय वाटतंय मामा? आम्ही गुतो आहो पैसे नाही गुतो आहो, तुम्ही जरा सांगा आम्हाला, म्हणजे आम्हाला पुढचं कळेल। आम्हाला काय सुद्धा विचारू नका तुम्ही, आणि ते काय ते मार्केटिंग म्हणजे कमिटी आहे मला माहित बी नाही ते, आणि मी 2 वर्ष झालं सांभाळतोय, 2-3 वर्ष झाले, आणि कायची मार्केट कमिटी असल्यावर असा माणूस सासरे इथं येईल का? बरोबर आहे तुमचं मामा, पण असं सांगितलं की BMW 4-5 जणांना घेतल्या मार्केटिंग। धन्यवाद तुम्हाला, आलात बद्दल तुम्हाला आभारी, मी चहा पाणी करू शकतो, ह्याच्या पलीकडे काय मी सांगू शकत नाही, त्या जावायचं काय सांगू शकत नाही, कुणाचंच काय नाही, चहा पी पाजून आपलं जा तुम्ही आपलं, ते मला काही विचारू नका पुढचा पुरेसा। चल धन्यवाद, धन्यवाद। किती दा सांगितलंय इथं काही खरं नाही, त्याच्याकडे बघून कपडे चप्पल बघून तरी तुम्ही म्हणाले 10,000 रुपये आणि BMW काय BMW 2 वर्ष सांभाळून आला। लंबी लंबी बात आहेत निष्ठा, चपला नाही काय नाही काय नाही, मामा त्यांचं म्हणजे सासरे सुद्धा म्हणले 2 वर्ष मी सांभाळतोय, आपलं काहीच खरं नाही, 10,000 घ्या चला आपले, कुठं मार्केटिंग नका निष्ठा, BMW इथं एक बी BMW नाही, उगा तुम्ही मला इथं आणले विना कारण। चला निघायचं का, निघा, काय नाही इथं काय खरं नाही यांचं, चला चला येतो येतो।